नमस्कार मित्रांनो, व्ही एस स्टडी पॉईंट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन रेल्वे एकमेकास किती वेळात ओलांडतील. त्यासाठी तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचे पारंपरिक पद्धतीने सोडवण्यासाठी अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. त्या अगोदर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यावं लागेल मित्रांनो. रेल्वे ज्या असतील, ही एक रेल्वे आहे आणि ही एक रेल्वे, बरोबर. ह्या दोन्ही रेल्वेंची दिशा एकच आहे ही, बरोबर. तर तुम्हाला ह्यांच्या वेगांची वजाबाकी करावं लागेल. काय करावं लागेल? वजाबाकी. आणि जेव्हा दोन रेल्वे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येत असतील तेव्हा दोन्ही रेल्वेच्या वेगांची तुम्हाला बेरीज करायची आहे. आणि मित्रांनो, ह्यांची अंतर जे असेल, म्हणजे लांबी असेल ह्या दोन्ही रेल्वेंची, ती विरुद्ध दिशेने असो किंवा एकाच दिशेने असो, तर लांबींची नेहमीच तुम्हाला बेरीज करायची आहे. लांबीची नेहमीच तुम्हाला बेरीज करायची आहे. तर बघा, मी पुढे विधान मेन्शन केलेलंच आहे. तर दोन रेल्वे एकाच दिशेने जात असतील तर वेगाची वजाबाकी करा. हे जे तीन विधान आहेत मित्रांनो, तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल अशा प्रकारची गणितं सोडवताना, बरोबर. एकाच दिशेने असेल तेव्हा वेगांची वजाबाकी करायची आहे, आणि जेव्हा विरुद्ध दिशेने असेल तेव्हा वेगांची तुम्हाला बेरीज करायची आहे. आणि जेव्हा विरुद्ध दिशेने असेल आणि एकाच दिशेने असेल तेव्हा लांबीची नेहमीच बेरीज करायची आहे. तिथं काहीच बदल होणार नाही. पण वेगामध्ये कन्फ्युजन करू नका. जेव्हा एकाच दिशेने असेल तेव्हा वजाबाकी करायची आहे, आणि जेव्हा विरुद्ध दिशेने असेल तेव्हा बेरीज करायची. तर मग आपण गणित सोडवून पाहू. मित्रांनो, मी हे एक गणित ट्रॅडिशनल पद्धतीने सूत्राच्या आधारे सोडवून दाखवेन, आणि बाकी ट्रिक्स सांगेन तुम्हाला कशी आली, आणि इतर सर्व जी उदाहरणं आहेत आपण ट्रिक्सच्या पद्धतीने सोडवणार आहोत. तर चला प्रश्न मूळ प्रश्नाकडे येऊ. मित्रांनो बघा, 200 मीटर आणि 150 मीटर लांबीचे दोन रेल्वे एकाच दिशेने अनुक्रमे 40 किलोमीटर प्रति तास आणि 45 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावताना एकमेकास किती वेळात ओलांडतील. मित्रांनो बघा, मी सांगितल्याप्रमाणे खाली दोन विधानं लिहून ठेवलेली आहेत. मुद्दाम एकाच दिशेने असल्यास वेगांची वजाबाकी करा आणि लांबीची नेहमीच बेरीज करायची. मग इथं वेग किती आहे मित्रांनो? एकाची 45 आहे, एकाची 40 आहे. तर 45 मधून 40 गेलं, हे 5 आलं, 5 किलोमीटर पर आवर. आणि वेगांची नेहमीच बेरीज करायची आहे. हे 200 अधिक 150 यांची बेरीज काय होईल मित्रांनो? 350 मीटर. तर मग बघा सूत्रामध्ये ठेवू. अंतर किती झालं मित्रांनो? अंतर हे दोघांची बेरीज केल्यावर 350 आलं, बरोबर. वेग किती आहे मित्रांनो? एकाच दिशेने असल्यामुळं दोन्हीची वजाबाकी करायची. 45 मधून 40 गेले, राहिलं 5. आणि वेळ मित्रांनो, वेळ लिहायचं आहे आपल्याला. वेळ जशाला काढायचंच आहे, आणि सूत्रातला 5/18 वेळ काढायचा आहे. म्हणून मित्रांनो, अंशातलं छेदात आणि छेदातलं अंशात. मग बघा, 350 × 18 / 5/5. तर मग भागाकार देऊ. 5 × 5 = 5, 5 × 7 = 35, 0 × 0 = 70 / 5 5 × 5 = 5 × 5 = 2, 5 = 20. आता राहिलं काय? 14 आणि 18 या दोघांचा गुणाकार करू. 14 × 18 बघा, 18 चा पाडा 4 पर्यंत, म्हणून 18 × 72 = 2, 7 = 7, 18 × 18 = 18, 7 × 25. तर मित्रांनो, त्या दोन्ही रेल्वेंना 252 सेकंद लागतील. मित्रांनो, पर्यायामध्ये तुम्हाला जर मिनिटात विचारलं असेल तर तुम्ही मिनिटात देखील सोडवू शकता. मग तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो? जे आपलं 252 सेकंद आलं होतं त्याला तुम्हाला 60 ने भागावं लागेल. कारण 1 मिनिट म्हणजे काय असतं? तर 60 सेकंद असतात. मग भाग आलो मित्रांनो, 12 × 5 = 60, 12 × 2 = 24, 1 इथं 12 झाले, 12 × 1 = 12, परत 21/5 करू. 5 × 20 भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला, आणि 1 च्या पुढे 0 झालं, 5 × 2 = 10. तर तुम्हाला मित्रांनो 4.2 मिनिटे ते रेल्वेला लागेल एकमेकास ओलांडण्यासाठी. हे झाली आपली सूत्रानं सोडवायची पद्धती. आता मी ट्रिक सांगतो मित्रांनो. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रिक्स कसं येतं हे मी एक्सप्लेन करत आहे. ह्या व्हिडिओमध्ये ट्रिक्स कसं येतं आणि त्याचा वापर कसा करावा हे देखील मी सांगणार आहे. मित्रांनो, 200 मीटर आणि 150 मीटर लांबीचे दोन रेल्वे एकाच दिशेने अनुक्रमे 40 प्रति तास
40 किलोमीटर प्रति तास आणि 45 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावताना एकमेकास किती वेळात ओलांडतील? एकाच दिशेने म्हणून वेगांची काय करायचे मित्रांनो, 45 वजा 40 वजाबाकी करायचे, मग हे आलं 5 किलोमीटर पर आवर. आणि ह्यांची बेरीज करायची तुम्हाला, हे किती होईल, 200 अधिक 150, परत हे 350 आलं. ओके, हे दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाले तुमचे. तर मग बघा ट्रिक्सकडे यायचे आपल्याला, ह्यांची वजाबाकी किती लिहिली मित्रांनो, 5 किलोमीटर प्रति तास पर आवर. पण मित्रांनो ह्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं झालं तर तुम्हाला 5 × 1000 करावे लागेल, कारण 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, आणि त्याला 3600 भागावं लागेल, कारण 1 तास म्हणजे 3600 सेकंद. तर मग चला भागाकार करू, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. 5 × 10 याचा गुणाकार येतो मित्रांनो 50 मीटर, बरोबर, आणि भागिले हे राहिलेलं 36 लिहिलं, 36 सेकंद. म्हणजे बघा मित्रांनो, जर 50 मीटर ही 36 सेकंदामध्ये जात असेल, तर ही जी दोन रेल्वेच्या अंतर आहे यांची बेरीज केलेलं, ते 350 मीटरला किती वेळ लागेल? म्हणजे थोडक्यात काय, तर तुम्हाला 50 मीटरला 36 सेकंद लागत असतील तर 350 मीटरला किती वेळ लागेल, कारण 350 काय आलं मित्रांनो, ह्या वेग दोन रेल्वेंची बिरीज केलं त्यामुळं आलं. तर मग चला तिरपा गुणाकार करू, 350 × 36/50, हा शून्य कटला, हा शून्य कटला, 5 × 5 = 5, 5 × 7 = 35, 36 × 7 याचा गुणाकार करू. तर मग बघा 36 × 7 किती होईल, 36 × 7, 7 × 42 = 2, 7 × 4 = 21, 225 आणि उत्तर आलं 252 सेकंद. याला तुम्ही मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं झालं तर करू शकता, मी कसं कन्वर्ट करायचं ते थोडा वेळापूर्वी सांगितलेलं आहे. मग ही झाली आपली ट्रिक्स. चला तर मग पुढचे गणित आहेत. प्रश्न वाचून व्यवस्थित ती एकाच दिशेने आहे का विरुद्ध दिशेने आहे, मग तेव्हा आपण ठरवू वेगांची बेरीज करायची का वेगांची वजाबाकी करायची, आणि ट्रिक्सनं आपण गणित सोडू. बघा पुढचं गणित. 100 मीटर आणि 300 मीटर लांबीच्या दोन रेल्वे एकाच दिशेने, मग इथं एकाच दिशेने म्हणल्यावर तुम्हाला 100% वजाबाकी करावी लागेल वेगांची, अनुक्रमे 30 किलोमीटर प्रति तास आणि 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावताना एकमेकास किती वेळात ओलांडतील? मित्रांनो ट्रिक्स लक्षात नाही आलं तर तुम्ही अंतर बरोबर वेग × वेळ × 5/18 या सूत्रात डाटा ठेवून सोडवू शकता. मी तर ट्रिक्स न सोडून दाखवतो तुम्हाला. एकाच दिशेने असल्यामुळे तुम्हाला वेगांची काय करावं लागेल मित्रांनो, वजाबाकी करावं लागेल. आणि 30 मधून 20 गेले मित्रांनो, राहिलं हे 10, म्हणजे हे 10 किलोमीटर पर आवर चाललेलं आहे, पण ह्या 10 ला मीटरमध्ये कन्वर्ट करायचे आहे. म्हणजे बघा 10 च्या पुढे 1 शून्य ठेवलं हे 100 मीटर होईल. 100 मीटरला जर तुम्ही 36 सेकंद वेळ लावत असाल तर 100 अधिक 300 = 400 मीटरला किती वेळ लावसाल, म्हणजे त्या दोन रेल्वेना किती वेळ लागेल? तर मग तिरपा गुणाकार करू, 400 × 36/100, हे 2 शून्य कटलं, हे 2 शून्य कटलं, राहिलं काय 36 × 4 यांचा गुणाकार येतो 4 × 24 = 4 × 7 = 2, 4 × 3 = 12 × 2 = 14. तर मित्रांनो 144 सेकंद लागेल. याला जर तुम्हाला मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं झालं तर तुम्ही करू शकता. चला मग मी मिनिटमध्ये कन्वर्ट करून देतो, 144/60 भाग कितीनं जाईल, 12 जाईल, 12 × 5 = 60, 12 × 1 = 12 उरले 2, हे झालं 24, 12 × 2 = 24, परत ह्या 12 ला आपण 5 ने भागू, 5 × 5, 5 × 2 = 10, भाग जात नाही म्हणून पॉईंट लिहिला, 5 × 20, मग त्या रेल्वेना एकमेकास ओलांडण्यास 2.4 मिनिट लागतील. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. 130 मीटर आणि 170 मीटरच्या लांबीच्या दोन रेल्वे अनुक्रमे 40 किलोमीटर प्रति तास आणि 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने परस्पर विरुद्ध दिशेने धावताना एकमेकास किती वेळात ओलांडतील? परस्पर विरुद्ध दिशेने म्हटल्यावर तुम्हाला वेगांची काय करायची आहे मित्रांनो, बेरीज करायची आहे. 40 अधिक 60, 40 अधिक 20 किती होईल मित्रांनो, 60. आणि अंतरांची तर नेहमीच बेरीज करायची आहे. 130 अधिक 170 यांची बेरीज काय, 0 0, 3 × 7 = 0, 7 × 1 = 1, 2 × 3 हे 300 मीटर होईल मित्रांनो. मग जर समजा आता हे 60 किलोमीटर पर आवर आलं,
जर मित्रांनो 60 ला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं झालं तर 60 च्या पुढे शून्य ठेवा. 600 मीटरला जर तुम्हाला 36 सेकंद लागत असतील तर या 300 मीटरला किती वेळ लागेल. हे 300 मीटर म्हणजे ह्यावरच्या 2 रेल्वेंची बेरीज केलेली आहे मित्रांनो लांबींच्या. तर मग आपण तिरपा गुणाकार करू, तर तिरपा गुणाकार केल्यानंतर असेल 300 × 36 / 600. तर बघा, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, 6 ने भागू 6 × 6 = 36. आता राहिलं मित्रांनो 3 × 6, आणि 3 × 6 गुणाकार येतो 3 × 18. मग विरुद्ध दिशेने जे 2 रेल्वे धावत आहेत त्यांना एकमेकास ओलांडायला फक्त 18 सेकंद लागतील. चला शेवटचा गणित सोडू आपण. बघा मित्रांनो, 220 मीटर आणि 280 मीटर लांबीच्या 2 रेल्वे अनुक्रमे 42 किलोमीटर प्रति तास आणि 30 किलोमीटर प्रति तास या वेगाने परस्पर विरुद्ध दिशेने धावताना एकमेकास किती वेळात ओलांडतील. परस्पर विरुद्ध दिशेने म्हटल्यावर साहजिकच वेगांची तुम्हाला बेरीज करावं लागेल. 42 आणि 30 होईल मित्रांनो 72, आणि मीटरची तर नेहमी आपली लांबीची तर नेहमीच बेरीज करायची. हे 220 + 280 हे 0, 2 आणि 8 = 10, 0 = 1, 2 × 2 = 4 आणि 1 = 5, म्हणजे हे आलं 500 मीटर. म्हणजे 500 मीटरला किती वेळ लागेल हे काढायचे. मग मी बघा मित्रांनो 72 किलोमीटर पर आवर आलेलं आहे. त्या 72 ला जर तुम्हाला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं झालं तर त्याच्यापुढे एक शून्य ठेवावं लागेल. ते झालं मित्रांनो 720 मीटर, आणि ती 720 मीटर जर 36 सेकंदामध्ये ओलांडत असेल तर ही दोन रेल्वे यांची बेरीज 500 मीटर आलेली आहे, तिला किती वेळ लागेल. हे 36 सेकंद कसं आलं ते मी अगोदर सांगितलेलं मित्रांनो, ते लक्ष घ्या. आता तिरपा गुणाकार करू, 500 × 36 / 720. आता भागाकार करू, हा शून्य कटला, हा शून्य कटला, 18 ने भाग जाईल का, हो जाईल. 18 × 36 18 × 3 = 54 परत 4 ने भाग जाईल, हां 2 × 2 = 4 आणि इथं परत 50 ला 2 ने भागू, 2 × 2 = 4 उरले 1, जरी झालं 10 × 5 = 10. मित्रांनो ह्या दोन्ही रेल्वेंना एकमेकास ओलांडण्यासाठी 25 सेकंद वेळ लागेल. मित्रांनो अशा प्रकारे ही ट्रिक्स आहे. पारंपरिक पद्धतीने सोडवायचं असेल तर तुम्ही सूत्रानुसार सोडू शकता, पण त्यासाठी तुम्हाला मित्रांनो ती रेल्वे एकाच दिशेने असेल तर वेगांची वजाबाकी करायची आहे, आणि परस्पर विरुद्ध दिशेने जर असेल तर तुम्हाला वेगांची बेरीज करायची आहे, आणि लांबीची नेहमीच बेरीज करायची आहे. हे 3 विधानं तुम्हाला नेहमीच लक्षात ठेवावं लागेल. तर मग मित्रांनो जर तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.